नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी मस्त असं आईस्क्रीम बनवतो आहे, आणि ते पण फक्त दुधापासून। तर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हे आईस्क्रीम आपण घरी बनवले, अगदी विकतसारखं दिसत आहे। आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आपण आईस्क्रीम खातो त्याचप्रमाणे बनलेलं आहे। जवळून दाखवते, पहा किती छान क्रीमी मऊमऊ आणि मस्त कापसासारखं झाले। बनवायला तर खूप सोपं आहे, स्वस्त मस्त आणि तितकीच जबरदस्त रेसिपी आहे। तर सर्वात प्रथम आईस्क्रीम बनवायला आपल्याला लागणार दूध। तर या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलं आहे। घट्ट फुल फॅट क्रीम दूध आहे, म्हशीचं दूध आहे। तर शक्यतो घट्ट दूध घ्यायचं, म्हणजे आईस्क्रीमला मस्त असं क्रीमी स्ट्रक्चर येतं। तुम्ही जर खूप पातळ गाईचं दूध घेतलं तर त्यामध्ये पाणी भरपूर असतं, तर पाण्याचं दूध घेतलं तर मग ती आईस्क्रीम खायला चवदार लागत नाही, आणि आईस्क्रीममध्ये खूप सारा असा बर्फ तयार होतो, आईस्क्रीम पण कडक बनतं। त्यामुळे शक्यतो घट्ट दुधाचा वापर करा। आता हे दूध मी कढईमध्ये काढून घेतले। कढई आता मध्यम गॅसवर मी गरम करायला ठेवली। तर या दुधाला आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असं खळखळून उकळून घ्यायचं। तर त्याआधी मी काय करणार आहे, तर यामधलं 2 पळ्या दूध या वाटीमध्ये काढून घेते। तर आपल्याला कस्टर्डचं पण दूध बनवायचं आहे ना, त्यामुळं मी 2 पळ्या दूध काढून घेतले। गॅस फुल केला आहे, आता कढईतल्या दुधाला उकळी काढूया। तर तोपर्यंत आता ही तयारी आपल्याला आधी करायची, म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही। तर मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली, व्हॅनिला फ्लेवरची, तुम्हाला आवडेल तो फ्लेवर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर या वाटीत मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतली। तर ही दुधामध्ये घालून आपण आता कस्टर्डचं दूध तयार करून घेतो आहे। व्यवस्थित ही पावडर दुधात मिक्स करून घ्यायची, म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होत नाही। कस्टर्ड पावडर केव्हा केव्हा काय होतं, वाटीच्या तळाला बसते, त्यामुळं व्यवस्थित हिला घुसळून घ्यायचं। आता आपलं कस्टर्डचं दूध तयार आहे, हे पहा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। इकडे आता 2-3 मिनिट झालेत, दूध छान असं फुगलेलं आहे, दुधाला हळूहळू उकळी पण यायला लागली, आणि वरती पहा खूप छान अशी मलाई जमा झाली। यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपलं दूध किती घट्ट आहे। तर आपल्याला आता गॅस फुल करून या दुधाला 1-5 मिनिट खळखळून उकळून घ्यायचं। असं दूध उकळून घेतलं म्हणजे दूध यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो, आणि दूध थोडं कमी होतं, म्हणजे आटल्या जातं आणि छान असं घट्ट बनतं। त्यामुळं आईस्क्रीमला मस्त असा क्रीमी स्ट्रक्चर येतं। तर हे पहा आता दुधाला मस्त खळखळून उकळी आलेली आहे। तर या दुधात आता आपल्याला साखर घालायची। तर साधारणतः मी 1/2 वाटी साखर घेतली। थंड पदार्थ आहे, तो गोडच खायला चांगला लागतो, त्यामुळं साखर थोडी जादा घालायची। आता आपण साखर घातल्यावर पुन्हा याला हलवून घेतो आहे, म्हणजे साखर पूर्ण दुधामध्ये विरघळल्या जाईल। आणि 2-3 मिनिट या दुधाला फुल गॅसवर मी उकळून घेतलं आहे। दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, कमी झाले आणि पहिल्यापेक्षा जास्तच घट्ट झाले। हे पहा असंच दूध आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे आटून घ्यायचं आहे। आता मी गॅस बारीक केला आहे। कस्टर्डचं दूध आपण एकदा खालीवर करूया, कारण कस्टर्ड पावडर वाटीच्या तळाला बसलेली आहे। आता एका हातानं आपल्याला कस्टर्डचं दूध सोडायचं आहे, आणि दुसऱ्या हाताने भरभर पळीनं त्याला मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही भरभर असं मिक्स केलं नाही तर मग कस्टर्ड पावडरच्या किंवा दुधाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। आणि या वेळेस आपल्याला किंवा या स्टेजला गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। तर हे पहा आता कस्टर्डचं दूध मी या दुधात घातल्यावर आपलं कढईतलं दूध बऱ्यापैकी असं घट्ट व्हायला लागले। तर 2 मिनिट बारीक गॅसवर आपण या दुधाला असंच ठेवणार आहोत। जसजसं दूध गरम होईल तसतसं पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं तुम्हाला लगेच दिसून येईल। आता 2 मिनिट झालेले आहेत, पहा आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झाले। आईस्क्रीमसाठी आपल्याला असंच घट्ट कस्टर्डचं दूध बनवून घ्यायचे। तर या ठिकाणी आता आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे दुधावरची साय। तर या भांड्यात मी साधारणतः 1-4 चमचे दुधावरची फ्रेश साय घेतलेली आहे, ती घालूया। साय घातल्यामुळं आईस्क्रीमला मस्त असा मलाईदारपणा येतो, क्रीमी असं स्ट्रक्चर येतं, आणि खायला तर खूप टेस्टी लागते। जर तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर काही हरकत नाही, बाजारामध्ये विकतची अमूलची क्रीम मिळते,
ती घातली तरी पण चालेल, त्यामुळे सुद्धा आईस्क्रीम मस्त अशी मलाईदार बनते. परंतु तुम्ही मलाई अवश्य घाला, कारण फक्त दुधाची आईस्क्रीम आहे, त्याला छान मलाईदारपणा येण्याकरता क्रीम किंवा मलाई घालणं गरजेचं आहे. आता मी गॅस बंद केला आहे. एक 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया, यामुळं आपलं आईस्क्रीम आणखीनच स्ट्रॉंग बनतं. आणि जर व्हॅनिला इसेन्स नाही घातला तरी चालेल, कारण आपण व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरलेलीच आहे. आता व्हॅनिला इसेन्स व्यवस्थित मिक्स झाला आहे. दूध थोडं थंड करूया. आईस्क्रीम बनवण्याकरता मी हा काचेचा एअरटाईट डब्बा घेतला आहे. तुम्ही प्लास्टिक, स्टील किंवा एखादा बाउल घेतला तरी चालेल. दूध थोडं कोमट गरम आहे, डब्यामध्ये ओतूया. आणि राहिलेलं कढईतलं दूध मी दुसऱ्या डब्यामध्ये ओतून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता आईस्क्रीम सेट करण्याकरता ठेवायची आहे. आता या आईस्क्रीमवर फ्रीजमध्ये ठेवल्यावर आईस क्रिस्टल जमा होऊ नये म्हणून एक प्लास्टिक पेपर ठेवायचा, हे पा अशा पद्धतीने. आणि मग घट्ट झाकण लावायचं. तर अशा पद्धतीने आईस्क्रीमचा डब्बा तयार केला म्हणजे आईस क्रिस्टल आईस्क्रीमवर बिलकुल जमा होत नाही. आता हा डब्बा कमीत कमी 8 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. तर मी रात्रभर हा डब्बा फ्रीजरमध्ये ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आता डब्याचं झाकण काढूया. हे पा, प्लास्टिक पेपरमुळं बिलकुल आईस क्रिस्टल आईस्क्रीमवर जमा झालेली नाही येतं. किती छान टिप्स आहे पहा, तर तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा. आता आपण आईस्क्रीम स्कूप आउट करूया. वाव, किती सॉफ्ट आईस्क्रीम झाले. स्कूप आउट करताना तुम्हाला अंदाज आलाच असेल किती मऊ मऊ कापसासारखं झालेलं आहे. आणि खूप छान असं मलाईदार क्रीमी स्ट्रक्चर आले आईस्क्रीमला. अगदी आपण पार्लरमध्ये आईस्क्रीम खातो तसंच्या तसंच बनलेलं आहे. आता आपण या आईस्क्रीमवर टुटी फुटी किंवा चेरी घालून गार्निश करू शकतो, किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून पण आईस्क्रीमला गार्निश करू शकता. तर रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब नक्की करा. माझ्यासारखं फक्त दुधापासून उन्हाळ्यामध्ये हे आईस्क्रीम बनवून नक्की खा, खूप आवडेल तुम्हाला. आणि हो, इन्स्टावरसुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो करू शकता. पुन्हा आता भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.